हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत पालकपुरी त्यासाठी मी पाणी ठेवलं आहे एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे मुळात आपल्याला पहिले पालक ब्लांच करून घ्यायचं आहे पाणी उकळायला लागलं की मग आपण अर्धा जुडी पालकची पानं या पाण्यामध्ये घालणार आहोत स्वतः अर्धा जुडी पालकची पानं मी ह्याच्यात घालणार आहे आणि उकळत्या पाण्यात घातलेलं आहे एक पाच मिनटं अजून उकळून द्यायचं आहे याला आणि पाच मिनटं उकळून झालं की नंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला झाकण लावून ही पानं त्यातच ठेवायची एक दहा मिनटं आपण त्याच्यामध्येच हे पानं ठेवणार आहोत गरम पाण्यामध्ये त्यानंतर ही पानं दहा मिनटं झाली की ही पानं काढून घ्यायची आहे पाण्यातनं आणि मिक्सरच्या भांड्यात घालून एक बारीक पेस्ट करून घेणार आहोत सो सगळी पानं आता आधी काढून घ्यायची आहे आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट करणार आहोत सो अशी पेस्ट झालेली आहे रेडी आपली पालकाची त्यानंतर आपण आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सो एका भांड्यामध्ये ज्याच्यात तुम्हाला कणिक मळायचं आहे त्यामध्ये मी आता तीन पळ्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ही पेस्ट जी आपण मिक्सरमधनं करून घेतली पालकाच्या पानांची ती घालायची आहे त्यानंतर अलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक ते दीड चमचा त्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा हळद घातली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट सो एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर आपण घालणार आहोत चवीपुरती मीठ त्याच्यानंतर आपण घातलेले आहेत पांढरे तीळ सो एक दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि एक चमचा मी ओवा घातलेला आहे सो आता आपण मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण या कणकेमध्ये घालायचं आहे आणि आपलं हे पीठ चांगलं छानपैकी आपण मळून घ्यायचं आहे सो हे छानपैकी पीठ मळून रेडी आहे आता एक चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे असं पीठ आपण आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवू शकतो म्हणजे सकाळी टिफिनच्या वेळी मुलांच्या टिफिनच्या वेळी आपल्याला घाई गडबड होत नाही सो आता हे पीठ मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण एक आ, हे पीठ फ्रीजमधनं काढल्यावर दहा मिनटं नॉर्मल व्हायला हो ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण मग ते पुरी करण्यासाठी वापरू शकतात सो आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया दुसऱ्या दिवशी आता हे मी पीठ काढून घेतलेलं आहे दहा मिनटं झाली आहेत पुन्हा एकदा मळून घेणार आहे त्याचे गोळे करायचे आहेत आणि आपल्याला छानपैकी एक चपाती लाटून घ्यायची आहे सो आता मी याचे गोळे करते आणि चपाती लाटून घेते सो ही चपाती लाटून झाली आहे तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल तर ही पालक चपातीसुद्धा तुम्ही बनवू शकता तव्यावर तेल किंवा तुपावर भाजू शकता किंवा मग पुऱ्या करू शकता लहान मुलांना पुऱ्या आवडतात म्हणून मी पुऱ्या केलेल्या सो या आपण कटरनी वाटीनी छानपैकी गोलाकार करून घ्यायचा आहे आधी सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या म्हणजे मग तेल आपलं जास्त तापत नाही एकदाच तेल तापून मग आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घेता येईल आता आपल्या या पुऱ्या रेडी आहेत आणि चपातीसुद्धा आपली ही रेडी आहे त्यानंतर गरम तेलामध्ये तेल आधी कर कडक करून घ्यायचं आहे एकदम गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला या नेहमीच्या पुऱ्या तळतो तशा या पालकपुरी तळून घ्यायची आहे सो याच्यामध्ये पालक आहे गव्हाचं पीठ आहे ओवा है, है। आहे तीळ आहे त्यामुळे मुलांच्या पोटात हे सगळं जातं आणि पालक पौष्टिक आहे त्यामुळे ही पालकपुरी खूप छान लागते आणि मुलं आवडीने खातातसुद्धा सो so, नक्की करून बघा पालकपुरी तुम्ही बघू शकता पुऱ्या कशा छान सगळ्या टम्म फुललेल्या आहेत खूप छान लागतात नक्की एकदा ट्राय करून बघा सो so, डब्यामध्ये टमॅटो चटणीबरोबर टमॅटो सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता सो so, डब्यामध्ये मी ह्या पुऱ्या दिल्या होत्या त्यानंतर जी चपाती होती ती चपातीसुद्धा आपण तेल किंवा तुपावर दोन्ही साईडनी छानपैकी भाजून घेऊ शकतो सो ही आहे चपाती सो आपण छानपैकी दोन्ही साईडला तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडने छान भाजून घेऊ शकतात सो तुमची पालक चपातीसुद्धा रेडी आहे सो नक्की ट्राय करा पालक पुरी किंवा पालक चपाती थँक्यू सो मच